पोलीस सेक्टर ऑफिसर आणि प्रशासकीय सेक्टर ऑफिसर. तुमचे बीएलओशी बोला प्रक्रिया जाऊ नका, अडचणीत येणार. सखोल निवडून घ्या. मागच्या इलेक्शन आणि या इलेक्शन मध्ये संघनीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. पब्लिक माझ्यापर्यंत येणार, काय भागात राहणार. माझी सर्व लोकांना विनंती आहे, आलेला आहे या गोष्टीबद्दल प्रत्येक. आजची माझी दुसरी सूचना प्रत्येकांना की कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅन्युअल घेतल्याशिवाय जाऊ नका. तुम्हाला मराठी भाषेमध्ये पाहिजे मराठीत घ्या, अंग्रेजीत पाहिजे अंग्रेजीत घ्या, हिंदी पाहिजे हिंदी घ्या, उर्दू भाषा पाहिजे उर्दूत घ्या. तिसरा चौथा हाट पाहू नका. तुम्ही निवडणूक प्रक्रियामध्ये सांगू शकत नाही की साहेब माझ्या वरिष्ठांनी मला कल्पना दिली नाही, यामुळे माझ्या भागात हा काम झालेला नाही. तुम्ही सांगू शकत नाही. तुम्हाला आढावा मुक्त निवडणूक करण्यासाठी तुम्हाला बिलकुल आपली माहिती. आगामी लोकसभेच्या संदर्भात आढावा बैठक आज मुक्ताईनगरच्या जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये घेण्यात आली. या संदर्भात मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये सगळ्या प्रकारची पूर्वतयारी करण्याची नियोजन या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बऱ्यापैकी तयारी पण झालेली आहे. पोलीस आणि प्रशासकीय सर्व विभागाच्या माध्यमातून या बैठक या ठिकाणी आज पार पडली. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग रूम कसं ठेवायचे आहे त्याबद्दल सूचना दिलेली आहे. मागच्या निवडणूक म्हणजे या निवडणूकमध्ये काही फरक नाही आहे, फक्त काही ठिकाणी पोलिंग स्टेशन ची बढोतरी झालेली आहे. सगळे ठिकाणी सगळे पायाभूत सुविधा उपलब्ध असावा, शौचालय लाईटिंग याच्यासाठी जिल्हा परिषदला निधी पण DPDC माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित मतदान, अचूक मतदान आणि आढावा मुक्त मतदान. आढावा मुक्त मतदान प्रॅक्टिकली नसतो, परंतु लोकांना त्यांची जबाबदारी, त्यांना काय करायचं आहे, कधी करायचं आहे, कसं करायचं आहे हे स्वतः कळणं पाहिजे. या गोष्टी आपण भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार या ठिकाणी करणार आहे आणि मुक्ताईनगरमध्ये व्यवस्थित मतदान पार पडेल त्याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करतो. कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून काय उपाययोजना राहतील? कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याकडे प्रत्येक 10 मतदान केंद्र मागे एक आपण सेक्टर स्थापन केलेली आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये एक पोलीसचे अधिकारी आणि आपली प्रशासकीय विभागाचे एक क्षेत्रीय अधिकारीचे नेमणूक करण्यात आलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची आपण तपासणी करतोय. कोण व्यक्ती त्या कुठल्या भागात कायदा सुव्यवस्था भंग करू शकतो, कोणाला मतदान करायला कुठल्या अडचण होऊ शकतो या गोष्टीची आपण ओळख करतोय. आर्म्स ॲक्ट म्हणजे शस्त्र परवान्याच्या संदर्भात पण जो आपल्याला जमा करून घ्यावा लागतो त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण नियोजन करतोय. आणि एक अगदी शांतता वातावरणामध्ये मतदान पार पडेल पोलीस विभागाच्या माध्यमातून आपण याचा प्रयत्न करतोय. लोकसभा जो क्षेत्र आहे हा मध्य प्रदेशला लागून आहे आणि मध्यंतरी असं समजलं की मध्य प्रदेशमध्ये आज काही दिवसा अगोदर मतदान देखील झालेलं आहे, परंतु ते तिकडचे मतदार महाराष्ट्रामध्ये येऊन देखील मतदान करतात, त्याच्याबद्दल काही आपण नियोजन करणार आहोत? याच्याबद्दल भारत निवडणूक आयोगांनी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आता आधी जे मतदार यादी होते ते लोकली आपण मेंटेन करायचे. मतदार मतदार नोंदी अधिकारीकडे मेंटेन करायचं, तालुका स्तरावर मेंटेन करायचं. आता हे भारत देशभराच्या एक सिंगल यादी सिंगल सर्व्हरवर दिल्ली स्तरावर मेंटेन होतोय. तर त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाने दोन प्रकारचे ड्राईव्ह त्याच्यामध्ये घेतला होता. नंबर एकला ड्राईव्हचं नाम होतं DSC डेमोग्राफिकली सिमिलर एंट्री, म्हणजे यदि एक मतदारांच्या दुसऱ्या मतदारांशी नाम वय आणि बाकी जे त्यांचे डिटेल्स जो पत्ता वगैरे असेल ते सेम असेल तर त्याच्यामध्ये त्याला आपण डेमोग्राफिकली सिमिलर एंट्री म्हणतो. यासारखा सुमारे 9000 यादी आपल्याकडे प्राप्त होता. आपले मतदार नोंदी अधिकारींनी त्याची पडताळणी केली आणि सुमारे 34% लोक जो याच्यामध्ये होते त्यांची नाम काढण्यात आली, डिलीट करण्यात आली. या एक मोठा ड्राईव्ह आपल्याकडे झाला. तसंच फोटो सिमिलर एंट्रीचा ड्राईव्ह झाला, त्याच्यामध्ये 23,000 लोकांचे नाव आपल्याकडे प्राप्त झालं. त्याच्यापैकी 41% लोकांचे नाव डिलीट करण्यात आली. त्याच्यामध्ये 2 लोकांच्या यदि फोटोग्राफ एकसारखा दिसत असेल त्याच्यामध्ये डिलीट करण्यात आली. मी मुक्ताईनगरमध्ये एक माणूस मला मिळाला होता, त्यांचं नाव 5 ठिकाणी होतं. आणि यामध्ये आंतरराज्यविषयी अगर एक बाजूला असेल तर ग्रामीण आणि शहरी पण असतो. काही लोकांचं नाव 2 ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी ते शिकायला जातो या त्यांच्या गावात, दोन ठिकाणी असतो. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात याच्यावर कारवाई होत असल्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये असा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होणार याचा मला पूर्ण विश्वास. सोशल मीडियाच्या माध्यमातून आचारसंहिता भंग काही त्याच्यावर नियोजन केलेलं आहे? याच्यासाठी सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आपल्या IT सेलमध्ये आणि कंट्रोल रूममध्ये आपण स्थापन करतोय. त्याच्यामध्ये आचारसंहिताचा भंग होणार नाही याच्याबद्दल आपण प्रयत्न करणार आहे. शासकीय सोशल मीडिया जो आहे त्याच्यामध्ये आपण योजनांची माहिती वेळोवेळी टाकत असतो. तर जसं आचारसंहिता लागू होईल तो आपले शासकीय विभागाला सूचना देण्यात आली की आपली जो सोशल मीडिया आणि संकेतस्थळ आहे दोन्हीला आपण काय वेळासाठी आपण सस्पेंड करावा आणि याबद्दल आपण पूर्व नियोजन करतोय.
मतदार टक्केवारी वाढवण्यासाठी एक सिस्टमॅटिक प्रोग्राम आपल्याकडे चालू आहे. मतदान टक्केवारी वाढेल त्याच्यासाठी दोन तीन गोष्टी आहेत. सर्वप्रथम आहे की जो मयत आणि जो स्थलांतरित झालेले लोक आहेत त्यांना डिलीट करण्याच्या विषय, ते आपण मोठ्या संख्येने, मी जसं आपल्या माहिती दिलं, दरवर्षी 1-1 लाख लोकांना आपण डिलीट या स्थलांतरितमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे एक मतदान टक्केवारी वाढेल. आपल्याकडे विशेषतः महिलांच्या मतदानाच्या प्रमाण कमी असतो. महिलांच्या यावेळी बचत गटांची स्थापना मोठ्या प्रमाणात 1900 तुलनेने मोठ्या प्रमाणात बचत गटांची स्थापना झालेली आहे. तर याच्या टक्केवारी वाढवण्यामध्ये आपल्याला चांगला म्हणजे मदत त्या ठिकाणी महिलांच्या मतदानाच्या टक्केवारी वाढवण्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर युवा मतदार जो मतदान करत नाही त्याच्यासाठी थिमॅटिक मतदार स्टेशन्स 11 ठिकाणी करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी कला संस्कृतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी एक अट्रॅक्टिव्ह मतदान केंद्र आपण स्थापन करणार आहे. दिव्यांग मतदारांना आपण प्रवासाच्या सोयी पण जसं मागच्या वेळी केलं होतं त्यासारखा यावेळी पण करून देणार आहे. आणि जो अगदी बेड रिडन आहे त्या जो मतदान बिलकुल आपल्या काठाला सोडू शकत नाही त्यासारख्या मतदानासाठी त्यांच्या घर जाऊन 12D फॉर्म भरून त्यांच्या घर जाऊन त्यांना मतदान त्यांच्या मत नोंदून घेण्यासाठी आपण एक ड्राईव्ह राबवणार आहे. आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये हे काम यावेळी नियोजित करण्यात येत आहे. सर, एकंदरीत आपण जर पाहत आज या ठिकाणी आढावा भेटीमध्ये अधिकाऱ्यांना देखील ताकीद दिलेली आहे, कुठे गैरपणा करू नये असं सांगितलेलं आहे, म्हणजे कुठे चूक करू नये, कारवाई केली पाहिजे असं आपण. मतदारमध्ये एक अगदी भारतमध्ये लोकतंत्रचा जो काम असतो ते अतिशय योग्य रीती आणि व्यवस्थितपणे आपण करतो. त्याच्यामध्ये कुठलेही चूक कुठल्याही स्तरावर होऊ नये या आपण प्रयत्न करतो. आणि आपल्याला माहिती आहे की जागतिक स्तरावर यावर्षी 59 देशामध्ये मतदार होत आहे. आणि याच्यामध्ये भारत देशाचे जो मतदान आहे त्या जो पूर्ण मतदार प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल खूप कौतुक पूर्ण जागतिक स्तरावर होत आहे. आणि कुठल्याही प्रकारचे चुका याच्यामध्ये होऊ नये, म्हणजे एक साधारण चूक एक बी मतदार केंद्रामध्ये इव्हन ग्रामीण भागाच्या अतिदुर्गम भागामध्ये पण कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये याची दक्षता घेणं आपल्या सर्वांची विशेष जबाबदारी आहे. आणि याच्यामध्ये कुठलीही चूक अगर होत असेल त्याच्यामध्ये म्हणजे चेक्स अँड बॅलन्स मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. वेबकास्टिंगपासून आपले सॉफ्टवेअरचा वापर, लोकांना जनतेला त्याच्यामध्ये विजिलंट राहण्याची सूचना, आपली फोटोग्राफ काढण्याची ॲपची माध्यमातून म्हणजे टोल फ्री नंबर वगैरे वगैरे भरपूर गोष्टी आहे. तर याच्यामध्ये कुठल्याही चूक आपल्या या ठिकाणी होऊ नये याच्यासाठी पूर्ण दक्षता घेण्याची सूचना माझ्या माध्यमातून आज देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोग पण याच्याबद्दल फार गांभीरतापूर्वक लक्ष देतात आणि अगर चुका झाली तर त्याच्यामध्ये कारवाई पण तत्काल होतो.